नमस्कार. रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन आणि अन्य आरोपांमुळे मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिनं जामिनासाठी विशेष न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र आज न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोणतेही कारण न देता न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. तिच्याशिवाय तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि इतर 6 जणांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले आहेत. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे रिया आणि इतरांचा तुरुंगातील मुक्काम आता वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय सत्र न्यायालयानं रियाचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे ती आता उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. मंगळवारी रियाला अटक केली आणि त्याच दिवशी न्यायालयाने 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती. यापूर्वी मंगळवारी न्यायालयाने रियाला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर रियाने दुसऱ्यांदा जामीनसाठी अर्ज केला होता. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.